शेतात फवारणीसाठी तुम्ही कृषी सेवावरून औषधी खरेदी करत असाल व त्यांच्या पॅकेजिंगवरती तुम्ही बघितले असेल की ई सी डब्ल्यू जी डब्ल्यू पी असे बरेच काही शॉर्ट फॉर्म या शॉर्ट फॉर्मला पेस्टिसाईड फॉर्म्युले म्हणतात त्यामधून आपल्याला समजते की औषधी पाण्यामध्ये मिक्स कशी होईल आणि तिचे रिॲक्शन कसे असेल ते तर आज आपण समजून घेऊ की त्यांचे कार्य व व ते कार्य कसे करते जे महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो मी संदीप पवार स्वागत करतो कृषी सल्लागार म्हणजेच ॲग्रिकल्चर या आपल्या शेतकरी मित्रांच्या यूट्यूब चॅनलवर ई सी डब्ल्यू जी डब्ल्यू पी एस एल एस पी सी एस सी आणि सी एस हे फॉर्म्युले आता आपण सविस्तर त्यांना बघू ई सी म्हणजे इमोलेसी फ्लायबल कॉन्स्ट्रेट म्हणजे तेलवर्गीय कीटकनाशक हे पाण्यामध्ये मिक्स झाल्यावर सफेद रंग तयार करते याची किंमत पण कमी असते येस सी फॉम म्हणजे सस्पेन्शन कॉन्स्ट्रेट म्हणजे निलंबित केंद्रित हे घट्ट लिक्विड फॉर्म आहेत त्यांचा रंग सफेद असतो हे जास्त चिपकू असल्यामुळे जास्त टाईम ता झाडाच्या जा पानावर चिपकून राहते त्यामुळे जास्त दिवसापर्यंत ते काम करते येस जी फॉर्म म्हणजे शेलिबल ग्रेनहाऊस हे सेवईच्या सेवयीसारखे असतात ते पाण्यात लवकर मिक्स होते हे जास्त लालसर व पांढऱ्या या रंगात आढळतात डब्ल्यू पी डब्ल्यू पी म्हणजे वेटेबल पावडर म्हणजे भिजण्यायोग्य पावडर हे बारीक चूर्ण पावडर नसून <coughs> त्यामध्ये थोडे मोठे नमकसारखे काही दाणे असतात हे पाण्यात लवकर मिक्स होते पण विद्राव्य पावड पण त्याला ढवळण्याची गरज असते एस पी फॉम एस पी फॉम म्हणजे सोलोबल पावडर हे विद्राव्य पावडर हे खूप बारीक चूर्णाचे असते ते पाण्यात मिक्स करायला थोडा वेळ जातो त्यासाठी त्याला ढवळणे गरजेचे असते डब्ल्यू जी फॉर्म डब्ल्यूजी फॉर्म म्हणजे डिस्प्ल डिस्प्लेसिबल ग्रेनोस हे शवई किंवा दाणेदार असते ते पाण्यामध्ये लवकर मिक्स होतात आणि डब्ल्यू जी फॉर्म हे दुसऱ्या कोणत्याही फॉर्ममध्ये एकत्रित होते सी एस फॉर्म सी एस फॉर्म म्हणजे कॅप्सूल सस्पेन्शन हा फॉर्म माझा फेवरेट आहे जो जो की फवारणीमध्ये झाडाच्या पानावर पडलेले थेंब पसरण्याचे काम करतं व चिपकून राहतात त्यामुळे जास्त वेळ टिकून राहते लांब्या टाईमसाठी रिझल्ट त्याचे चांगले येतात आणि या फॉर्ममध्ये काही गॅस पॉयझन पण येतात एस एल एस एल फॉर्म सोलुबल लिक्विड द्रव्य हे द्रव्य फॉर्ममधून स्थायू फॉर्ममध्ये कन्वर्ट केलेली औषधे असते आणि ती पाण्यात मिक्स होण्यास थोडी कठीण असते तर आज आपण बघितलं की कृषी औषधांच्या कंटेंटनंतर त्यांचे फार्मुल्यांचे फॉर्म फुल फॉर्म आणि त्यांचे कार्य तर आज बस एवढंच हे तुम्हाला माहीत होते का नक्की कळवा तेव्हा पुन्हा भेटूया एका नवीन विषयासोबत तोपर्यंत जय महाराष्ट्र आणि व्हिडिओपर्यंत बघितला त्यासाठी मनापासून धन्यवाद